त्यावेळेस देशाचे गृहमंत्री अफेअर राज्यात आले होते आणि तिथे मुंबईचे भाषण झाले. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 50 वर्ष महाराष्ट्रावर शरद पवार या ठिकाणी बसते. त्यांच्या आम्हाला 50 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं. आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येईल, नंतर खासदार, नंतर मुख्यमंत्री, नंतर केंद्रीय मंत्री, नंतर राज्यसभा. हा सगळा काळ जर बघितला तर तो 56 वर्ष आहे. आणि आज देशाच्या पार्लमेंटमध्ये एक माणूस सतत 56 वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही. आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं, तुम्हा लोकांची साथ होती.